वेलकम मित्रांनो, आपण आता अंदाजपत्रक म्हणजे काय हे आपण अगोदरच्या धड्यामध्ये सगळे शिकलेलो आहोत. त्याचे उपयोग काय तेही माहिती आहेत आपल्याला. आपण आता पुढचा त्याचा टॉपिक घेणार आहोत, अंदाजपत्रकांचे प्रकार. ते आपण आता माझ्या PPTद्वारे बघणार आहोत. चला तर मग आपण बघूया. अंदाजपत्रकाचे प्रकार. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की जर आपलं अंदाजपत्रक तयार करायचं असेल तर त्या संपूर्ण कलमांची क्वांटिटी काढायची असते. इमारतीच्या सर्व कलमांची क्वांटिटी जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला ड्रॉइंगची आवश्यकता लागते. ड्रॉइंगच्या सर्व कलमांची माहिती लागते, त्या कलमांचे तपशील पत्रक आपल्याला माहिती असावी लागतात. त्या कलमांचे मोजमाप काय, पेमेंटचे एकक काय, किंवा त्यासाठी आवश्यक फॉर्म कोणते आहेत, म्हणजे मोजमाप पत्र, गोषवारा पत्र, त्याचप्रमाणे बाजारातील मटेरियलचे आणि कामगारांचे चालू दर हे माहीत असणं आवश्यक असतं. पण बऱ्याचदा आपल्याला काय होतं की आपल्याला काम सुरू करणे अगोदर किंवा इस्टिमेट करणे अगोदर सुद्धा बऱ्याचदा आपल्याला त्याची थोडीफार तरी माहिती येणं आवश्यक असतं, किंवा कधीकधी काही घाईची कामं असतात. अशा वेळेस आपण ड्रॉइंग वगैरे या सर्व गोष्टी तयार करू शकत नाही, किंवा आपण संपूर्णपणे क्वांटिटी काढू शकत नाही. अशा वेळेस आपण काय करतो की ड्रॉइंग वगैरे हे जरी तयार नसले तरीही आपल्याला कोणत्या प्रकारचं बांधकाम करायचं आहे, आपलं जे स्ट्रक्चर तयार होणार आहे हे कशा प्रकारचं होणार आहे, याच्यानुसार याचं अगोदर एखादं जर सेम त्या प्रकारचं काम झालेलं असेल, त्या भागामध्ये तसं जर काम एखादं झालेलं असेल की ज्याचे सर्वसाधारणपणे त्याचे तपशील जे पत्रकं आहेत किंवा त्याचा जो स्पेसिफिकेशन्स आहेत हे सगळे त्याच्यात जुळून येणारे जर असतील, त्या कामाचा प्रकार जुळून येणारा असेल, तर त्या कामासाठी झालेला जो किती खर्च आहे तो आपण काढला, आपल्याला माहिती असतो, काढलेला असतो. आणि त्याच्यावरून आपण आपलं जे नवीन काम करायचं आहे या कामाच्या खर्चाचा अंदाज बांधू शकतो. अशा दोन्हीही पद्धतीने आपण अंदाजपत्रके तयार करू शकतो. मग त्याच्यासाठी काय होतं की दोन प्रकारचे आपल्याकडे अंदाजपत्रकं येतात. एक जे येतं की ज्यामध्ये आपण संपूर्ण सविस्तरपणे सर्व कलमांच्या आपण मोजमापे तयार करणार, त्यांचे तपशील पत्रकं तयार करणार, त्यानंतर मार्केटनुसार त्याचे दर काढणार, त्या दरानुसार आपण त्या कलमांचे दर वर्कआउट करणार आणि शेवटी प्रत्येक कलमांची किंमत काढून त्या सर्व कलमांच्या किमतीचे खर्चाची बेरीज करून एकूण खर्च काढणार, ते आपलं सविस्तर अंदाजपत्रक होतं. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण काय करतो की आपल्याकडे काहीही सध्या असणार जर फक्त ड्रॉइंगच असेल, किंवा आपल्याकडे काही वेळेस ड्रॉइंगही नसतं, अशा वेळेस आपण आपल्या अगोदरच्या कामाच्या अनुभवानुसार आपण इस्टिमेट करतो. असे दोन्हीही जे प्रकार आहेत, तर त्याचा जो पहिला जो प्रकार आहे त्याला आपण बोलतो स्थूल अंदाजपत्रक, आणि दुसरा जो प्रकार आहे तो सविस्तर अंदाजपत्रक. तर त्या स्थूल अंदाजपत्रकाचे आपण सर्व प्रकार आपण आता या PPTद्वारे बघणार आहोत, आणि पुढच्या PPTमध्ये आपण सविस्तर अंदाजपत्रकाचे प्रकार बघणार आहोत. तर स्थूल अंदाजपत्रक, याला अंदाजे अंदाजपत्रक असं सुद्धा म्हटलं जातं, तर इंग्रजीमध्ये याला ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट असं म्हटलं जातं. तर बऱ्याचदा काय होतं की नकाशा तयार करण्यापूर्वीसुद्धा, उदाहरणार्थ बऱ्याचदा आपल्या आजूबाजूचे लोक किंवा आपल्या घरातले लोकसुद्धा, नाही मला फक्त एक छोटासा बंगला बांधायचा आहे, त्यामध्ये फक्त मला एक किचन पाहिजे, एक हॉल पाहिजे, दोन बेडरूम पाहिजे, एक जिना पाहिजे, एवढंच बांधायचं आहे, तर अंदाजे खर्च किती येईल असं विचारतात. त्यावेळेस त्यांची गरज बघून आर्किटेक्ट किंवा इंजिनियर काय करतो की अंदाजे त्याचा एरिया वर्कआउट करतो, आणि तो एरिया वर्कआउट करून त्या एरियानुसार त्याला बाजारातील दर, जसं मी सांगितलं की त्या सेम प्रकारचं जे काम आहे त्याचा आपल्याला रेट काय पडला असेल, त्याचा दर काय असेल, त्यानुसार आपण ते काढतो. म्हणजे आपण स्थूल अंदाजपत्रक म्हणजे काय म्हणू शकतो, तर नकाशा तयार करण्यापूर्वी,
कामाच्या खर्चाचा अंदाज देण्यासाठी, बघा नकाशा तयार करण्यापूर्वी कामाच्या खर्चाचा अंदाज देण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे अंदाजपत्रक तयार केले जाते. हे प्राथमिक स्वरूपाचं असतं, त्याला आपण स्थूल किंवा अंदाजे अंदाजपत्रक असं म्हणतो. यात जे कलम असतात या कलमांचा तपशील पत्रक जे आहे, मुद्देसूद सविस्तर याचा अभ्यास केला जात नाही, आपण ढोबळ मानाने ह्या गोष्टी करत असतो, त्यामुळे याला आपण स्थूल किंवा अप्रॉक्सिमेट अंदाजपत्रक असं बोलतो. आता हे जे अप्रॉक्सिमेट अंदाजपत्रक आहेत याचे सुद्धा आपण पुढे वर्गीकरण केले, म्हणजे मुख्य अंदाजपत्रकाचे आपण दोन प्रकार केलेत. एक तर म्हणजे स्थूल अंदाजपत्रक, ज्याला अप्रॉक्सिमेट अंदाजपत्रक असं म्हटलं जातं किंवा अप्रॉक्सिमेट इस्टिमेट असं म्हटलं जातं, तर दुसरा आहे डिटेल्ड इस्टिमेट, म्हणजे सविस्तर अंदाजपत्रक. तर त्यातल्या स्थूल अंदाजपत्रकाचे अजून पुढे जे प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार आहे प्राथमिक, एकाच प्रकारचे नावे प्राथमिक अंदाजपत्रक, त्यालाच सर्व्हिस युनिट अंदाजपत्रक, त्यालाच सेवा एकक तत्वानुसार अंदाजपत्रक, किंवा काही वेळेस एकक अंदाजपत्रक असं सुद्धा म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये याला नाव आहे प्रिलिमिनरी आणि सर्व्हिस युनिट इस्टिमेट. त्यातला दुसरा जो प्रकार आहे तो जोते क्षेत्रफळ अंदाजपत्रक. जोते क्षेत्रफळाला इंग्रजीत म्हटलं तर प्लिंथ एरिया इस्टिमेट. तिसरा प्रकार याचा आहे घनफळ दर अंदाजपत्रक, क्यूब रेट इस्टिमेट. चौथा प्रकार आहे अंदाजे क्वांटिटी पद्धतीचे अंदाजपत्रक, म्हणजे अप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड इस्टिमेट. आणि पाचवा प्रकार आहे चटई क्षेत्रफळ अंदाजपत्रक, ज्याला आपण कार्पेट एरिया इस्टिमेट असं बोलतो. त्यातला आपण पहिलं जे अंदाजपत्रक आहे प्राथमिक किंवा सर्व्हिस युनिट किंवा सेवा एकक किंवा एकांक तत्वानुसार अंदाजपत्रक याचा आपण अभ्यास करणार आहोत. जनरली काय होतं की आपल्याला संकल्पित अंदाजपत्रकाचा अंदाज घेण्यासाठी याचा आपण उपयोग करतो. म्हणजे काय असतं की आपल्याला एखादं प्रोजेक्ट करायचं आहे, तर त्याला अंदाजे खर्च काय येणार आहे याचा एक आपला अंदाज घ्यायचा असतो, की ज्यामुळे आपल्याला त्याचं आर्थिक नियोजन करता येतं आणि शासकीय यंत्रणेकडून आपल्याला त्याची प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी त्याची मदत होते. मग असं जर करायचं असेल तर आपण ह्या प्राथमिक स्वरूपाचं जे आपलं अंदाजपत्रक आहे याचा आपण अभ्यास करतो. आता याच्यामध्ये बघा निवासी इमारती पण असतात, इरिगेशनचे जे कामं असतात, इरिगेशनमध्ये तुम्ही बघितलं कॅनल वगैरे कामं आहेत तर ती सुद्धा त्यामध्ये असतात, किंवा आणि व्यावसायिक प्रकल्पसुद्धा असतात, की असे काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आहेत की ज्यापासून मिळणारं उत्पन्न आणि त्यासाठीची गुंतवणूक याची तुलनात्मक चर्चा होणारी जर केली आपण, तर आपलं उत्पन्न असं काहीच होत नाही. बरोबर, मग उत्पन्न जर होणार नसेल तर आपला त्यासाठी पर्टिक्युलर त्या प्रोजेक्टसाठी खर्च किती लागणार आहे हा आपल्याला प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वीच त्याचं हे करावं. आता शैक्षणिक प्रोजेक्ट आहेत याच्यापासून उत्पन्न असं काही नसतं. इरिगेशनचं आहे, शेतीसाठी पाणी पुरवठा करतात, त्याहून तसं म्हणावं असं मोठं भरघोस उत्पन्न असं गव्हर्नमेंटला काही नसतं. पण जर हे प्रोजेक्ट जर करायचे असतील तर आपल्याला साधारणतः गुंतवणूक किती करावी लागणार आहे, किंवा जर तुमचे व्यावसायिक प्रोजेक्ट असतील तर व्यावसायिक प्रोजेक्टमध्ये आपण जर तो प्रकल्पाचा जर अंदाज आपल्याला अगोदर आला तर आपलं गुंतवणूक किती होणार आहे आणि यापासून आपल्याला जे उत्पन्न होणार आहे हे कशा प्रकारचं होणार आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून या सर्व गोष्टींची तुलना करून आपल्याला अंतिम निर्णय घेण्यासाठी ह्या इस्टिमेटचा आपल्याला उपयोग होतो. म्हणून याला आपण नेहमी प्राथमिक अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. पण हे जे अंदाजपत्रक जे तयार करणारा जो व्यक्ती असतो हा व्यक्तीचा अनुभव दांडगा असणं अपेक्षित असतं. त्याला जितका चांगला अनुभव तितकं तो अचूक तुम्हाला अंदाजपत्रक देऊ शकतो. मग आता याच्यामध्ये बरेचसे जे अंदाजपत्रकामधले जे खर्च असतात हे सगळे वेगवेगळे दाखवले जातात. आता जसं की आपला जमिनीचा खर्च आहे तो वेगळा दाखवला जातो, इमारतीचा खर्च आहे तो वेगळा दाखवला जातो, रोजचा डेली जे आपण म्हणतो ज्याला पेटी कॅश म्हटलं जातं की जो तो रोजच्या रोज आपला खर्च केला जातो त्याचाही काहीतरी अंदाज वेगळा बांधला जातो. त्यानंतर पाणी पुरवठा आहे, त्या ठिकाणी जे ड्रेनेज सिस्टीम असेल किंवा आपल्या तिथे काही लाईटची गरज आहे तर ते इलेक्ट्रिसिटीचा खर्च असेल, हा प्रत्येक खर्च हा वेगवेगळ्या कलमांच्या द्वारे वेगवेगळा मांडला जातो. बरोबर, मग या अंदाजपत्रकासोबत काय असतं की
प्रकल्पाची आवश्यकता, गरज व विविध कलमांचा खर्च स्पष्ट करणारा संक्षिप्त अहवाल, म्हणजे थोडक्यात एक अहवाल आपला जोडावा लागतो. हा जेव्हा आपण अंदाजपत्रक तयार करतो तर आपल्या या प्रकल्पाची आवश्यकता काय आहे ते त्यात लिहिणं गरजेचं असतं. आवश्यकता झाली की त्याच्यामध्ये कोणकोणते विविध कलम आपण घेतले जाणार आहेत, बरोबर, त्यानंतर याची येणारा खर्च, हा असा स्पष्ट एक अहवालच तयार करावा लागतो. आणि जर आपल्याच्यासोबत ड्रॉइंग तयार असेल त्याच्यासोबत साईट प्लान, लेआउट प्लान जोडावा लागतो. आता याच्यामध्ये जनरली जेव्हा आपण अंदाजपत्रक करतो तर हा अगदी प्राथमिक असतो, अतिशय प्राथमिक स्वरूपाचा असतो, त्यामुळे याच्यामध्ये आकस्मित खर्च म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण कॉन्टिंजन्सीज म्हणतो, हा साधारणतः 5 ते 10% हा इतका मिळवला जातो. कारण भविष्यात जर काही कारणास्तव आपला प्रोजेक्ट हॅम्पर झाला, काही थांबला किंवा त्याच्यामध्ये काही बदल घडले किंवा काही गोष्टींमुळे तो डिले झाला, तर जो काही खर्च त्याचा वाढणार आहे हा खर्च आपल्याला त्यामध्ये त्याची सुविधा करून ठेवावी लागते, त्याची सोय करून ठेवावी लागते, आणि त्यालाच आपण आकस्मिक खर्च असं बोलतो. आता याचे जे वेगवेगळ्या पद्धतीत जो प्राथमिक अंदाज तयार करतो तर कसा, आता शाळेचा जर मला करायचा असेल तर मी प्रति वर्ग खोली या वयाच्याने करणार. उदाहरणार्थ माझ्याकडे जर मला 1 ते 5 इतकी शाळा बांधायची असेल आणि प्रत्येक वर्गाचे मी 2 खोल्या तयार करणार आहे, मग असं म्हणा 1 ते 5 5 क्लास झाले, 5 वर्गाच्या मी 2 खोल्या जर म्हटल्या तर माझ्या 10 खोल्या झाल्या. मग त्या केसमध्ये एक खोली साधारणतः माझी किती स्क्वेअर फूटची असेल, तर माझी 500 स्क्वेअर फूटची एक खोली पकडली किंवा 600 स्क्वेअर फूटची एक खोली पकडली, तर अशा माझ्या 10 खोल्या झाल्या तर माझं साधारणतः 6,000 स्क्वेअर फूटचं काम होणार आहे. मग मी प्रत्येक खोली माझा खर्च किती आहे, माझ्याकडे जर चांगला अनुभव असेल तर मी तो खोलीचा खर्च आणि गुणिले 10 खोल्या डायरेक्ट माझं अंदाजपत्रक तयार होतो. मग अशाच प्रकारे आपण दवाखान्याचा जर करायचा असेल तर प्रति बेड त्या दवाखान्यामध्ये मी किती कॉट लावणार आहे, किती कॉटची व्यवस्था मी तिथे करणार आहे, किती कॉटची व्यवस्था होणार आहे, यानुसार म्हणजे प्रति बेड मी दवाखान्यासाठी तयार करतो. तर तिसरं आहे माझं वसतिगृह. वसतिगृह म्हणजे हॉस्टेल. तर हॉस्टेल मला किती विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल तयार करायचे आहे, मला 1,000 विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल करायचे आहे, 1,000 विद्यार्थी गुणिले माझा जो काही दर असेल तो केलं की मला त्याची कॉस्ट आली पाहिजे. जर मला चित्रपटगृह किंवा नाट्यगृह करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपण ऑडिटोरियममध्ये गेलो किंवा थिएटरमध्ये गेलो तर आपल्या तिथे सीटवरती आपल्याला तिकीट मिळतं, मग आपला तो खर्च प्रति सीटच काढता आला पाहिजे. म्हणजे आपण जर 500 सीटचं जर माझं थिएटर असेल किंवा 500 सीटचं नाट्यगृह असेल तर मी 500 गुणिले माझा प्रति सीटचा खर्च याने गुणाकार केला की मला तो खर्च आला पाहिजे. जर त्या ठिकाणी जर रस्ते किंवा महामार्ग जर असतील तर आपण रस्ते साधारणतः किलोमीटरवर मोजतो, म्हणजे माझा किती किलोमीटरचा रोड आहे, इथून मला आज जर एका 50 किलोमीटर अंतरावर जायचं असेल तर माझं टोटल एस्टिमेट 50 किलोमीटरचं झालं, म्हणजे 50 किलोमीटर गुणिले प्रति किलोमीटरचा माझा दर त्यांचा गुणाकार केला की मला येणारा खर्च तो होणार आहे. पूल जर असेल तर त्याचा स्पॅन जो आहे हा स्पॅन किती मीटरचा आहे, हा स्पॅन म्हणजे गाळा थोडक्यात इनडायरेक्टली किती लांब आहे तो बघितला जातो. तो 4 मीटर 5 मीटर 6 मीटर 10 मीटर जो काही असेल त्याला त्याचा जर दर लावला की आपला खर्च निघायला पाहिजे. एक उदाहरण मी ते त्यावासाठी लिहिलेलं आहे की मला जर 500 सीट चित्रपटगृहाचा अंदाजे खर्च काढायचा असेल आणि प्रति सीट खर्च मी 2,000 रुपये केलाय तर एकूण सीटची संख्या माझी 500 आहे, म्हणून अंदाजे खर्च बरोबर एकूण सीट गुणिले प्रति सीटचा खर्च. एकूण सीट होते माझे 500, त्याला प्रति सीटचा खर्च 2,000 रुपये, तर माझे 10 लाख रुपये मला तो खर्च येणार आहे. अशा पद्धतीत मी प्राथमिक अंदाजपत्रक किंवा सर्व्हिस युनिट अंदाजपत्रक किंवा एकांक तत्वानुसार अंदाजपत्रक तयार करू शकतो. आता प्राथमिक म्हणजे अतिशय इनिशियल असल्यामुळे त्याला प्राथमिक म्हणतात. सर्व्हिस युनिट आणि सेवा दोघांचा अर्थ एकच आहे, आणि सर्व्हिस युनिट म्हणजे सेवा एकक किंवा एकांक. शाळेसाठीचा प्रतिवर्ग म्हणजे एकक आलं. वसतिगृहाचा प्रति विद्यार्थी म्हणजे एकक आला तो. रस्ते महामार्ग प्रति किलोमीटर म्हणजे एकक आलेला आहे. दवाखान्यासाठी प्रति बेड म्हणजे प्रति बेड एकक आलेला आहे. आणि चित्रपटगृह नाट्यगृह प्रति सीट म्हणजे तिथे पण प्रति सीट एकक आलेलं आहे. आणि पूल जर असेल तर प्रति मीटर आलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकक दिले आहे त्यामुळे त्याला एकांक तत्वानुसार असं सांगितलंय. आणि सर्व्हिस युनिट का लिहिले तर आपण इथे शाळेसाठी वर्ग करणार आहोत, वसतिगृहासाठी
विद्यार्थ्यांची वसतिगृह करणारी सर्व्हिस आहे आपली, तर ही प्रति बेड म्हणजे ही सर्व्हिस आली, प्रति सीट ही सर्व्हिस आलेली आहे, त्यासाठी आपण त्याला सर्व्हिस युनिट असं किंवा सेवा एकक असं बोलतो. पुढचा जो आपला प्रकार आहे जोते क्षेत्रफळ अंदाजपत्रक. आता जोते क्षेत्रफळ अंदाजपत्रकामध्ये इमारतीच्या बाहेरील बाजूने आपले प्लिंथ जी असते या प्लिंथचं बाहेरील बाजूने सर्व मोजमापे घेतली जातात आणि त्याचा प्लिंथ एरिया म्हणजे जोत्याचं क्षेत्रफळ काढलं जातं. आणि ज्या भागांना आपण छत देत नाही, म्हणजे बरेचसे आपले वरांडा वगैरे असं ज्याला आपण छत देत नाही, अशा क्षेत्रफळाचा आपण याच्यामध्ये समावेश करत नाही. हे अगदी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की आपण सर्व प्लिंथ एरिया काढतो पण जेथे आपल्याला छप्पर नाही आहे, छत नाही आहे, त्याचा आपण याचा समावेश करणार नाही. मग तो जो एरिया जो आपला निघतो, जोत्याचा जो एरिया निघतो, त्या जोते क्षेत्रफळाला आपण जोते क्षेत्रफळाचा जो बाजारातील दर आहे या दराने गुणायचे. पण हा दर आपण कुठून काढतो, तर त्याच प्रकारच्या त्याच तपशील पत्रक असलेल्या तशाच पद्धतीचं जे एखादं बांधकाम असतं त्या बांधकामाच्या खर्चावरून त्याचा अंदाज काढला जातो आणि प्रति क्षेत्रफळानुसार आपला प्रति चौरस मीटर किती दर येतो हा आपण बाहेरून घेतो. म्हणजे आपलं जे जुनं जे एखादं काम झालं असेल त्याचं 1000 स्क्वेअर फूटचं असेल आणि जर त्याला मला 12 लाख रुपये खर्च आला असेल तर मी काय करणार, 12 लाख भागिले 1000 म्हणजे माझा जो खर्च येतो हा येतो 1200 रुपये प्रति चौरस फूट. मग मी 1200 रुपये माझा रेट झालेला आहे. मग आता माझा नवीन जर जो काही घर बांधणार आहे हे जर माझं 500 चौरस फुटाचं असेल, 500 चौरस फूट x 1200 रुपये करणार म्हणजे 12×60 म्हणजे 6 लाख रुपये खर्च येणार आहे, बरोबर. पण बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे ड्रॉइंग असताना आपण बाहेर बाहेरचं माप घेऊ शकतो, परंतु माझ्याकडे ड्रॉइंगच तयार नसेल तर मग त्या केसमध्ये काय केलं जातं, साधारणतः आपल्याला जी घरं जी आवश्यकता आहे, मला आतल्या आत रूमचं माप किती पाहिजे, हे सगळे माप आपण अंदाजे काढतो आणि त्यामध्ये भिंती आणि पॅसेजसाठी 30-40% क्षेत्रफळ आपण ॲड करतो. मग आपल्या आवश्यक खोल्यांचं काढलं तर उदाहरणार्थ मला जर हॉल पाहिजे असेल 15x10 तर 150 स्क्वेअर फूट झाला, मला किचन पाहिजे 10x10 तर 100 स्क्वेअर फूट झालं, 100 स्क्वेअर फूट आणि 150 250 स्क्वेअर फूट झालं. मला एक बेडरूम हवा आहे तो 10x10 म्हणजे 100 स्क्वेअर फूटचा आहे, मी ते 100 स्क्वेअर फूट ॲड केले म्हणजे माझे 350 स्क्वेअर फूट झाले. आता हे 350 स्क्वेअर फूटमध्ये मला पॅसेज पण पाहिजे आहे, थोडीफार जिण्याची जागा असेल तर तीही आवश्यक असेल, किंवा भिंतींसाठी सुद्धा काही जागा लागणार आहे. मग याच्यासाठी मी काय करणार, 30-40% त्याला ॲड करणार. मग समजा मी 350 स्क्वेअर फूटला जर मी 40% ॲड केले तर माझे किती होतात, साधारणतः 140 स्क्वेअर फूट ॲड होतात. म्हणजे 350 अधिक 140 हे कुठून काढलेले आहेत मी, तर मी 350 चे 40% काढलेले आहेत. मग 350 चे 40% म्हणजे 140 स्क्वेअर फूट होतात. म्हणजे 350 अधिक 140 490 स्क्वेअर फूटचं माझं टोटल बांधकाम होतं. आणि मग मी त्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच भागामध्ये त्या सारख्या तशाच सेम बिल्डिंगच्या स्पेसिफिकेशन असलेली तशी जर इमारत झाली असेल तर त्याच्यावर माझा खर्च काढतो आणि त्या खर्चानुसार मी त्याचा दोघांचा दर आणि बाजारातील दर आणि माझं क्षेत्रफळ यांचा दोघांचा गुणाकार केला की मला जो खर्च मिळणार आहे ते माझं जोते क्षेत्रफळ अंदाजपत्रक असणार आहे. मग त्याच्यामध्ये मी एक उदाहरण पुन्हा खाली लिहून दिलेलं आहे तुम्हाला की 100 चौरस मीटर जोते क्षेत्रफळ असेल आणि जोते क्षेत्रफळ दर रुपये 12,000 प्रति चौरस मीटर असेल तर जोते क्षेत्रफळाची अंदाजपत्रक अंदाजे किंमत काढा. तर उदाहरणार्थ जोते क्षेत्रफळ अंदाजपत्रक बरोबर जोते क्षेत्रफळ गुणिले जोते क्षेत्रफळाचा दर. जोते क्षेत्रफळ दिले 100 चौरस मीटरमध्ये गुणिले रेट आपला दर होता 12,000 रुपये, माझा खर्च आला 12 लाख रुपये. हे होतं माझं जोते क्षेत्रफळ अंदाजपत्रक. यानंतर माझं एक घनफळ दर अंदाजपत्रक, याला इंग्रजीमध्ये क्यूब रेट इस्टिमेट असं म्हणतात. जनरली आपण जे बाहेर बाहेरच्या बाजूने जे आपण जनरली क्षेत्रफळ काढतो, प्लिंथचं जे क्षेत्रफळ काढलेलं आहे त्या क्षेत्रफळाला याने उंचीने गुणलं जातं. आता उंची कोणती घेतली जाते याच्यामध्ये बघा, इथे मी स्पष्ट मुद्दाम तुमच्यासाठी सांगतो की आपलं घनफळ काढताना इमारतीच्या बाहेर बाहेरून घेतलेली लांबी रुंदी घेतली जाते व फरशी लेवल पासून, हा अतिशय महत्त्वाचा, फरशी लेवल पासून छपरापर्यंतची उंची घेतली जाते आणि ह्या उंचीने त्या
क्षेत्रफळाला बाहेर बाहेरच्या क्षेत्रफळाला गुणलं की तुमचं घनफळ येतं, आणि या घनफळाला आपण बाजारातील दराने जर गुणाकार केला तर आपल्याला जो काही दर येणार, जो काही किंमत येणार आहे ती आपली घनफळ दर अंदाजपत्रक असणार आहे. या याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी असते की हे सपाट छप्पर असताना तुम्हाला सोपं जातं, परंतु ज्या वेळेस उतरतं छप्पर असतं, उतरतं छप्पर असताना आम्ही उंची कोणती घ्यायची, कारण एक टोक तर अतिशय आपला पीच ज्याला म्हटला तो उंच असतो, आणि आपला जिथे पत्रे असतील किंवा कौलं असतील हे खालच्या लेवलला टच झालेले असतात, मग आपण त्या उंचीच्या मध्य ठिकाणापर्यंत म्हणजे निम्म्या उंचीपर्यंतच उंची घेणार आहोत. आणि आपले ती घेणार कुठून, तर फरशी लेवलपासून. फरशी लेवलपासून तर आपली जी छप्पराची भिंत, आपली जिथे छप्पर टेकतं तिथून ती आपली छप्पराची उंची, ही जी पूर्ण उंची आहे त्यातली निम्मी उंची घेणार आणि ती त्याच्यामध्ये मिळवणार, आणि अशी आपण पूर्ण उंची घेणार, आणि त्या पूर्ण उंचीने आपण मग गुणाकार करून जो आपल्याला घनफळ मिळतं त्या घनफळाला बाजारामध्ये तशाच प्रकारच्या स्पेसिफिकेशन व बांधकाम असणाऱ्या इमारतीच्या एकूण खर्चावरून दर काढणार, ठरवणार, आणि त्या दराला, त्या घनफळाला त्या दराने गुणाकार केला की आपल्याला जो येणारा खर्च असणार आहे ते घनफळ अंदाजपत्रक असं असणार आहे. याच्यासाठी सुद्धा मी एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे खाली की 300 घनमीटर घनफळ, आणि जर घनफळाचा दर 4000 रुपये असेल तर प्रति घनमीटर 4000 रुपये जर असेल तर घनफळाचा अंदाजपत्रकीय किंमत काढा. मग घनफळाची अंदाजपत्रकीय किंमत बरोबर घनफळ गुणिले प्रति घनफळ दर. घनफळ आपण 300 घनमीटर दिलेलं आहे आणि प्रति घनफळ दर दिलेला आहे 4000 रुपये, असं एकूण आपला 12 लाख रुपये खर्च काढलेला आहे. मुद्दा मी गणितं जी दिलेली आहेत ही तुम्हाला एक साधारणतः एक सारखी अमाऊंट येईल अशा पद्धतीत तयार करून दिलेली आहे की तुमच्या ती लक्षात राहायला सुद्धा सोपी जाते. तिसरा जो आहे अंदाजे क्वांटिटी पद्धतीचे अंदाजपत्रक, अप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड एस्टिमेट. या अंदाजपत्रकामध्ये तयार करण्यासाठी आपल्याला ड्रॉइंग लागतं, याची ड्रॉइंगची गरज आहे. या ठिकाणी जरी हे स्थूल असलं तरी आपल्याला ड्रॉइंग पाहिजे, जर ड्रॉइंग नसेल तर लाईन प्लान तर कमीत कमी पाहिजे. आणि आपण याचं विभागणी दोन भागात करतो. पहिला भाग असतो पाया व जोते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फाउंडेशन आणि प्लिंथ असं बोलू शकतो, आणि दुसरा भाग आहे सुपरस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चर म्हणजे तुमच्या प्लिंथच्या वरचा भाग. मग काय केलं जातं, पायाची पूर्ण लांबी काढली जाते आणि त्याला स्वतंत्रपणे काढून त्याला आपण काय करतो, एकूण लांबीने त्याला दराने गुणून काढतो, म्हणजे आपल्याला त्याचा खर्च मिळतो, प्रति रनिंग मीटरचा खर्च मिळतो. बरोबर, म्हणजे पाया व जोते आणि सुपरस्ट्रक्चर यांची आपण काय करणार आहोत, लांबीच काढणार आहोत. म्हणजे पायासाठी, पाया ज्योतीसाठी सुद्धा लांबी काढणार आहोत आणि सुपरस्ट्रक्चरसाठी सुद्धा लांबी काढणार आहोत. मग आता पायासाठी आणि सुपरस्ट्रक्चरसाठी आपला प्रति रनिंग मीटर दर आपण काढणार आहोत. बरोबर, आणि प्रति रनिंग मीटर दर काढताना आपल्याला क्वांटिटी वर्कआउट कराव्या लागतात त्याच्यामध्ये. मग आता क्वांटिटी आपण कोणकोणत्या याच्यामध्ये कन्सिडर करणार आहोत, क्वांटिटी काढायची असेल तर आपल्याला दर ठरवून येणे, तर आपल्याला पहिलं खोदकाम घ्यावं लागतं. त्यानंतर आपण खोदकामामध्ये फाउंडेशनचं जे PCC घेतो ते घेतो, त्यानंतर पाया व जोत्यामध्ये जर दगड असेल किंवा वीटकाम असेल तर तो घेतो, जर आपण ओलावा बंद प्रतिबंधक थर करणार आहोत तर ते घेणार, आणि याच्या 1 मीटर लांबीसाठी क्वांटिटी काढतात. म्हणजे हे झाली माझी पायाची, आणि त्या क्वांटिटीला माझ्याकडे जो बाजारातला दर आहे त्या बाजारातल्या दराने गुणणार मी, आणि दर गुण करून मला जो 1 मीटरचा खर्च येतो तो माझा पाया व जोत्यासाठीचा प्रति रनिंग मीटरचा खर्च झाला. म्हणजे तुम्हाला बरोबर 1 मीटरसाठी खर्च काढणार. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला खोदाई घेतली, PCC घेतलंय, फाउंडेशनचं काम घेतलंय, त्यानंतर जर थोडंफार मी प्लेनसाठी वर घेणार असेल तर तेही घेतलं, ओल प्रतिबंधक थर पण घेतला, आणि हा खर्च मी 1 मीटरसाठी काढला होतो बाजारातील मटेरियल आणि कामगारांच्या दरानुसार. त्याचप्रमाणे जे सुपरस्ट्रक्चर आहे त्याला सुद्धा सेम करतो, पण त्याच्यामध्ये मी सुपरस्ट्रक्चरसाठी विटकाम, छप्पर, गिलावा, फरशी, लाकूडकाम. आता हे लाकूडकाम हे दरवाजे खिडक्यांसाठी असतं, जर तुमच्या लोखंडी दरवाजे खिडक्या असतील तर ते, म्हणजे दरवाजे खिडक्यांचं काम, इत्यादी कलमांच्या क्वांटिटी काढून सुपरस्ट्रक्चरला प्रति मीटरचा दर ठरवला जातो.
म्हणजे फाउंडेशन आणि जोत्यासाठी प्रति मीटरचा दर ठरवला जातो आणि सुपरस्ट्रक्चरसाठी प्रति रनिंग मीटरचा दर ठरवला जातो. आणि आपल्याला जे काही काम करायचं आहे त्याचं आपण प्रति रनिंग मीटर जर काढला, टोटल किती येणार सुपरस्ट्रक्चर माझं रनिंग मीटरमध्ये काढलं, त्याला तो दराने गुणला की आपल्याला त्याचा खर्च येतो. पाया माझा किती रनिंग मीटर होणार आहे तो रनिंग मीटर काढून त्याला जर मार्केटमधल्या रेटने म्हणजे आपण तयार केलेल्या रेटने जर गुणाकार केला तर मला त्याची कॉस्ट मिळते. आणि ह्या दोन्ही कॉस्टची आपण बेरीज केली की जो येणारा खर्च असणार आहे आपला अंदाजे क्वांटिटी पद्धती अंदाजपत्रक तयार होतं आपलं. पण यामध्ये आपल्याला दोन भाग करायचे हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की पाया व ज्योतीचा एक भाग आणि सुपरस्ट्रक्चरचा दुसरा भाग. आपलं पुढचं एस्टिमेट आहे चटई क्षेत्रफळ अंदाजपत्र, ज्याला आपण कार्पेट एरिया एस्टिमेट असं म्हणतो. कार्पेट एरिया म्हणजे जो एरिया आपण ऍक्च्युली वापरतो, आतात भिंतींच्या आतातला जो एरिया आहे हा सगळा एरिया म्हणजे आपलं चटई क्षेत्रफळ. मग आता याच्यामध्ये आपण जो सर्क्युलेशन एरिया आहे म्हणजे व्हरांडा आहे, पोर्च आहे, आणि नॉन सर्क्युलेशन एरिया म्हणजे तुमचा जिना आहे, संडास आहे, बाथरूम आहे. बघा सर्क्युलेशन एरियामध्ये मी काय सांगितलं की जिथे आपण वावर करतोय पण तो व्हरांडा आहे, पॅसेज आहे, म्हणजे तिथे छप्पर नाही. पण नॉन सर्क्युलेशन एरिया जिथे जिना आहे, संडास आहे, बाथरूम, इथे छप्पर आहे, पण तरीही हे सर्व एरिया आपल्या कार्पेट एरियामध्ये विचारात घेतले जात नाहीत. मेन पूर्ण एरियामधून ते वजा केले जातात आणि तुमचा चटई क्षेत्रफळ एरिया तयार केला जातो. चटई क्षेत्रफळ म्हणजे जो एरिया तुम्ही वापरण्यास किंवा राहण्यास योग्य आहे अशाच एरियाचं क्षेत्रफळ. आणि त्या क्षेत्रफळाला बाजारातील त्याच स्पेसिफिकेशन सारख्या स्पेसिफिकेशन असलेल्या बांधकामाकडून जो दर ठरवला जाईल त्या दराने आपण त्याला गुणाकार करायचा आहे. आणि जे आपलं उत्तर येईल तो आपला असणार आहे चटई क्षेत्रफळ अंदाजपत्रकाची किंमत. त्यासाठी मी ते केले उदाहरणार्थ 80 चौरस मीटर चटई क्षेत्रफळ असेल आणि ज्योत्य क्षेत्रफळ दर ₹15,000 प्रति चौरस मीटर असेल तर चटई क्षेत्रफळाची किंमत काढा. चटई क्षेत्रफळ बरोबर चटई क्षेत्रफळ गुणिले चटई क्षेत्रफळ दर 80 चौरस मीटर आपण जे दिले होतं ते ₹15,000 प्रति चौरस मीटरचा दर एकूण 12,00,000. ओके, अशा पद्धतीत आपण हे पाचही अंदाजपत्रक बघितलेले आहेत. आपण आता याच भागातला याच प्रकाराच्या भागातला पुढचा भाग जो आहे हा आपण बघणार आहोत पुढच्या PPT शोमध्ये. हा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ ऐकायला आवडला असेल तर निश्चित लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.